राजेंद्र क्लॉथ, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम, राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर। कर्जत मधील सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमींनी कर्जत ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल रॅली काढून विविध ठिकाणी वृक्षारोपण केलं, तर या रॅलीमध्ये 81 लोक सहभागी झाले। शहरामध्ये माझी वसुंधरा 2 सलग 486 दिवसांपासून सर्व सामाजिक संघटनांचे श्रमप्रेमींनी दररोज श्रमदान करत नगरपंचायत कर्जतच्या सहकार्याने शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवलं आहे। याबरोबर अनेक जण सायकल वापरून पर्यावरणाचं संवर्धनही करतायत। या अंतर्गत दुसरी कर्जत ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली। पहाटे 5 ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरामध्ये दर्शन घेऊन या रॅलीची सुरुवात झाली। कर्जतपासून निघाल्यावर या रॅलीचं अनेक ठिकाणी स्वागत झालं, तर या श्रमप्रेमींनी विविध गावांमध्ये झाडं लावून त्याला ट्रीगार्डही बसवलेत। यामध्ये करमाळा येथील महात्मा फुले पुतळा या ठिकाणी अभिवादन करून त्या परिसराची सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांनी स्वच्छता केली। तर जेवरी या ठिकाणी सायकल रॅली पोहोचल्यावर डाक बंगला परिसरामध्ये 2 झाडांचं वृक्षारोपण केलं। यावेळी सरपंच साळवे, ॲडव्होकेट वैभवराज राऊत यांची उपस्थिती होती, तर टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सर्वांचं स्वागत करून या अभियानाचं कौतुक केलं आणि करकम या ठिकाणी वृक्षारोपण केलंय। त्यानंतर निळकंठ ढोबळे यांनी दुपारच्या रुचकर भोजनाची आणि विश्रांतीची व्यवस्था केली। करकममधील नागरिकांनी सुरू केलेल्या लेकीची आठवण या अभियानामध्ये लावण्यात आलेल्या 150 झाडांच्या वृक्षारोपण अभियानाची माहिती घेऊन या ठिकाणी ही झाडं लावण्यात आली। तर पांढरेवाडी या ठिकाणी अर्जुन घोडके महाराज यांनी चहापानाची व्यवस्था केली, तर पंढरपूर या ठिकाणी देखील झाडं लावण्यात आली। आज 30 जानेवारी 2022 रोजी कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना व कर्जत सायकल क्लब आयोजित कर्जत ते पंढरपूर अशी 125 किलोमीटरची सायकल वारी आम्ही पूर्ण केली आहे। सकाळी लवकर निघाल्यानंतर साधारण 10 ते 11 तासात बदल करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत। हे आमचे दुसरे वर्ष आहे। पहिल्या वर्षी, मागच्या वर्षी याच दिवशी म्हणजे 30 जानेवारी रोजी आम्ही ही सायकल वारी केली होती। मागच्या वर्षी साधारण 20 ते 25 जण होते आणि यावेळी 81 जणांची ही सायकल वारी आहे। या सायकल वारीतून आम्ही पर्यावरण जनजागृती व झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ सर्वेक्षण या संदर्भातील माहिती घराघरात कशी जाईल याची एक नियमावली तयार केली व ती लोकांना सांगितली। आम्ही येताना वाटेत जेवर असेल किंवा टेंभुर्णी असेल किंवा मध्ये करकम असेल या ठिकाणी माझी वसुंधरा अंतर्गत विविध झाडांचे वृक्षारोपण केले व त्यांना एक विनंती केली की ही आम्ही लावलेली झाडे ती त्यांनी जपवावी। त्या झाडांसाठी आम्ही झाडे पण आणली होती आणि ट्रीगार्ड पण त्यांना त्यांच्यासाठी आम्ही कर्ज करून घेऊन आलो होतो। तर अशा रीतीने हे कर्जत ते पंढरपूर सायकलवारी 125 किलोमीटरची अगदी उत्साहात पार पडली। दिवसभर 125 किलोमीटर सायकलवर प्रवास करत पंढरपूरपर्यंत पर्यावरण जनजागृती सायकल रॅली चंद्रभागेमध्ये आंघोळ करून विसर्जित झाली। त्यानंतर सर्वांनी पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, तर परतत असताना पंढरपूर या ठिकाणी डॉक्टर योगेश रणदिवे यांनी सर्वांना जेवण देऊन त्यांचा सन्मान केला। कर्जत शहरामध्ये दररोज स्वच्छता आणि वृक्षारोपणावर काम करत श्रमदान करणाऱ्या या सर्वांनी कर्जत शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याची शक्ती दे अशी प्रार्थना केली। तर या सायकल रॅलीमध्ये शहरातील विविध स्तरातील नागरिक सहभागी झाले। गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत।